जुने सोलापुरातील विकास आराखड्यासाठी 93 हेक्टर जमीन आरक्षित केली असून ती पूर्ववत ठेवावी या मागणीसाठी मनसेच्या वतीने महानगरपालिकेत क्रिकेट खेळून नवखे आंदोलन करण्यात आले. जुळे सोलापूरच्या विकास आराखड्यासाठी ठेवलेल्या 93 हेक्टर आरक्षित भूखंड पुरवत ठेवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेत अनोखे क्रिकेट आंदोलन करण्यात आले. लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडा मैदान नसताना तसेच उद्यान क्रीडांगण तलावासाठी जागा नसताना आरक्षण उठवण्याच्या नावाचा भांडाफोड करण्यासाठी लहान मुलांनी मनपात क्रिकेट मॅच खेळून आंदोलन केले. या आंदोलनानंतर मनपा आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. 1984 साली जुलै सोलापूरच्या विकासासाठी 93 हेक्टर जमिनीचे आरक्षण ठेवले होते. स्मशानभूमी क्रीडांगण जलतरण तलाव बगीचा अग्निशामक कार्यालय टपाल कार्यालय वाचनालय सांस्कृतिक भवन चित्रपट गृहे भाजी मंडई व्यायामशाळा आदी नागरी सुविधांसाठी ही जागा आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र हे आरक्षण उठवून जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी निलेश भंडारी विनायक महिंद्रकर तैकशीन शेख वैभव धोत्रे अमोर कुलकर्णी तायप्पा कोळी संदीप कोळी आदी उपस्थित होते. जुळे सोलापूर भागामध्ये म्हाडाने जे आरक्षण केलेलं होतं 1994 विकास आराखड्यासाठी जे 1984 साली जे आरक्षण केलेलं होतं त्यानुसार या ठिकाणी जो विकास आराखडा बदलून त्यातील 93% आरक्षणाचा 93 हेक्टर जमीन जी होती आरक्षणासंदर्भातली ती त्या ठिकाणी गाळून त्या ठिकाणी 43% त्रेचाळीस हेक्टर जागेवर आरक्षण आणून ठेवलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. चुकीची माहिती ह्या चोर लोकांनी या ठिकाणी देऊन या ठिकाणी स्मशानभूमी क्रीडांगण भाजी मंडई दवाखाने अग्निशामक दलासाठी कार्यालय त्याचबरोबर पोस्ट ऑफिस स्विमिंग टँक जिमखाना आणि जे काही इतर जे सुखसुविधा आहेत ते बघून लोकांनी त्या ठिकाणी जुळे सोलापूर भागामध्ये जमिनी घेतल्या. परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे 43 हेक्टर जागेवर त्यांनी जे आरक्षण 43 हेक्टर जागेवर म्हाडाने जे आरक्षण केलं होतं ते बदलून 43% आणण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे परंतु लोकसंख्या कमी दाखवून त्या ठिकाणी शासनाची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे. एक कमी लोकसंख्या दाखवून शासनाकडे पाठवत त्यामुळं आणि जे काही आरक्षण आहेत त्यामधील 11% आरक्षण जे आहेत ते आरक्षण रेल्वेच्या जागेमध्ये घालण्यात आलेले आहेत आणि त्याच्यातील जवळजवळ 14 आरक्षण आहेत.